जिल्हा परिषद पंचायत समिति आणि ज्योतिबा ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्योतिबा डोंगरे ते आज महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील या महास्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली। ज्योतिबा डोंगर हे पश्चिम महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते। गर्दीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होत आहे। हे तीर्थक्षेत्र नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदैव प्रयत्नशील राहील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिले। या स्वच्छता अभियानांतर्गत मंदिर परिसर, सेंट्रल प्लाझा, यमाई देवी मंदिर, मुख्य बाजारपेठ, बसस्थानक आदि परिसरातील स्वच्छता करण्यात आली। तीर्थक्षेत्र परिसर सदैव स्वच्छ ठेवण्याची शपथही घेण्यात आली। आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये याचा शुभारंभ प्रत्यक्ष सूचितद्वारे होत आहे। ज्योतिबा परिसर किंवा देवस्थान परिसराची निवड आम्ही यासाठी केलेली आहे की केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचाच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील नव्हे आजूबाजूच्या राज्यातील नागरिकांचंही ज्योतिबा हे श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणी अनेक नागरिक भाविक म्हणून येत असतात। आज स्वच्छतेचा संदेश त्यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आज आम्ही ज्योतिबा देवस्थान परिसराचा स्वच्छतेसाठी निवड केलेली आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, माधुरी परीट, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे आदींसह जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।